अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नुकतेच जामनेर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली असून या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे। 28 जानेवारी 2021 रोजी पाचोरा रोडवरील बोहरा मंगल कार्यालय येथे या सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सकाळी जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी अनुसूचित जाती जमाती तसेच नागरिकांचा मागास व खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर केले। तर दुपारी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढून महिला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले आहे। पहिली ग्रामपंचायत एकुलती बुद्रुक, दुसरी गुजरी, तिसरी देवपिंपरी, चौथी पठाणदांडा, आठवी पिंपळगाव बुद्रुक, सहावी लोणी, सातवी सवतखेडे आणि आठवी सोनारी या ग्रामपंचायती नामांकनासाठी डायरेक्ट दिले। आता एकोणतीस त्रेचाळीस एकोणतीस पैकी आठ गेले सर,
मंत्री लाखो अनुसूचित जाति महिला बारखेड़ा बुद्रुक चिंचखेड़ा बुद्रुक चिंचोली पिपरी जड़ात्री बुद्रुक टाकरखेड़े तोटापुर नेनीदिगर कहुरपे वालुरखेड़े नेंगाव मोहाड़ी रांची रोटवर वाघारी आणि शेरी अशी 15 पदं जी आहेत ती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. यापैकी आपल्याला 8 पदं नेमून दिलेली आहेत महिलांसाठी. आपण या 15 पैकी 8 पदांवरती महिला आरक्षण देणार आहे. आता यापैकी नेरीदिगर इथे 2015 जे आरक्षण आहे रांची अनुसूचित जाती स्त्री रोटवर नामाप्र स्त्री वाघाडी अनुसूचित जाती स्त्री शेरी नामाप्र स्त्री या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकला म्हणजे 2015-20 या कालावधीसाठी महिलांचं आरक्षण होतं. त्यानंतर जे राहिलेले आहे लाडखेडा बुद्रुक चिंचखेडा बुद्रुक चिंचोली पिंपरी गडांगणी बुद्रुक टाकरखेडे तोंडापूर आणि मेनगाव या ग्रामपंचायती आहेत. या मागच्या वेळेस स्त्री आरक्षित नव्हत्या म्हणून आता आपल्याला एकूण काढायच्या 8 त्यापैकी या 7 ग्रामपंचायती अशा आहेत की ज्या ठिकाणी महिलांचं आरक्षण मागच्या पंचवार्षिकला नव्हतं म्हणून आपल्याला या पंचवार्षिकला कधीच थेट आरक्षण द्यावं लागेल. म्हणून आता पहिल्यांदा लाडखेडा बुद्रुक चिंचखेडा बुद्रुक चिंचोली पिंपरी गडांगणी बुद्रुक टाकरखेडे तोंडापूर आणि मेनगाव या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती स्त्री राखू यासाठी आरक्षित होती. आता आपल्याला टोटल 7 काढायचे आहेत. त्या 7 झाल्या. आता जी 1 ग्रामपंचायत राहील यासाठी आपल्याला नेरीदिगर कोरपे बारुखेडे मोहाडी रांजणी रोटवर वाघारी शेरी या 8 ग्रामपंचायतींपैकी 1 ग्रामपंचायतींची टीम काढावी लागेल जेणेकरून आपल्याला एकूण 8 ग्रामपंचायती महिला राखील होती. नेरीदिगर कौरपेठ बारुखेडे मोहाडी रांजणी रोटवर वाघाडी आणि शेरी अशा 8 टप्प्यात कोणी दोन आपल्याला 19 पैकी 15 जागा या महिलांसाठी द्यायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला 2 उर्वरित
मंगलखेडे लोटी बुद्रुक लोटी शहापूर शेगोळ शेळगाव सवतखेडे सोनाळे या भागात जिल्ह्यापैकी आपल्याला एक एक काढायची आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.